नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस इयत्ता नववी विषय समाजशास्त्र नागरिक शास्त्र दिवस बत्तीस काही बाबी आठवूया या भागातील पहिला प्रश्न आहे तुम्हाला माहीत असलेल्या सनदी अधिकाऱ्यांची नावे सांगा ठाणे जिल्ह्यातील सनदी अधिकारी ठाणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ठाणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी ठाणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी अरगुंडे हनुमंत नायब तहसीलदार ठाणे जिल्ह्यातील नायब तहसीलदार केरकर प्रमोद प्रश्न क्रमांक दोन शासनाच्या धोरणाची प्रत्यक्ष कार्यवाही कोण करत प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे शासनाच्या धोरणाची प्रत्यक्ष कार्यवाही नोकरशाही करते प्रश्न क्रमांक तीन आय एस म्हणजे काय प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर आहे आय ए एस म्हणजे सेवा प्रश्न क्रमांक चार भारतीय सनदी सेवेचे किती प्रकार आहेत प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे भारतीय सनदी सेवे तीन प्रकार आहेत एक अखिल भारतीय सेवा दोन केंद्रीय सेवा आणि तीन राज्य सेवा कृती करा या भागातील पहिला प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यात विविध प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची पदनिहाय्य नावे लिहा दाखल म्हणून मी ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांची नावे लिहिली आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब दांगडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती डॉक्टर रुपाली सातपुते माध्यमिक शिक्षणाधिकारी ठाणे श्री शेषराव बडे महिला व बाल विकास अधिकारी श्री संतोष भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष रेघे कार्यकारी अभियंता बांधकाम श्री नितिन पालवे प्रश्न क्रमांक दोन सनदी सेवांचे प्रकार सांगा सनदी सेवांचे तीन प्रकार आहेत एक अखिल भारतीय सेवा उदाहरणार्थ प्रशासकीय सेवा आय ए एस भारतीय पोलीस सेवा आय पी एस भारतीय वनसेवा आय एफ एस दोन केंद्रीय सेवा उदाहरणार्थ भारतीय विदेश सेवा आय एफ एस भारतीय महसूल सेवा आय आर एस तीन राज्य सेवा उदाहरणार्थ उपजिलाधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार काय समजले या भागातील पहिला प्रश्न आहे नोकरशाहीचे स्वरूप नोकरशाहीचे स्वरूप तीन प्रकारचे आहेत एक कायम स्वरूपी यंत्रणा कर गोळा करणारी पर्यावरणाचे रक्षण करणारी कायदा व सुव्यवस्था राखणारी आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आपले काम सातत्याने करत असते याचे कारण ती कायमस्वरूपी असते तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते दोन राजकीय दृष्ट्या तटस्थ नोकरशाही राजकीय दृष्ट्या तटस्थ असते याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येऊ हो। त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याचा कार्य त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे त्या संदर्भात सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही आणि तीन अनामिकता अनामिकता म्हणजे एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणे होय आपल्या खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवणे ही मंत्र्यांची जबाबदारी असते एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम मंत्र्यांनाच जबाबदार धरले जाते प्रश्न क्रमांक दोन भारतातील नोकरशाहीचे महत्व एक नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छता वाहतूक आरोग्य शेती सुधारणा प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात त्यामुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभते दोन नोकरशाही ही सुद्धा समाज परिवर्तनाचे एक साधन आहे स्त्रियांचे सक्षमीकरण बालकांचे संरक्षण दुर्बल घटकांसाठीच्या योजना इत्यादींबाबतीत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते धोरणांच्या अंमलबजावणीतून सामाजिक बदल घडून येतात तीन नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतही महत्वाची भूमिका असते प्रश्न क्रमांक तीन सनदी सेवांचे प्रकार लिहा सनदी सेवांचे तीन प्रकार आहेत एक अखिल भारतीय सेवा दोन केंद्रीय सेवा तीन राज्य सेवा प्रश्न क्रमांक चार मंत्री व सनदी सेवक मंत्री व सनदी सेवक एक खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देतात दोन सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे माहितीवर पूर्ण नियंत्रण असते तीन एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी नोकरच सांगू शकतात चार धोरणाच्या यशापयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात पाच मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो स्वाध्याय व मूल्यमापन प्रश्न क्रमांक एक नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते ते स्पष्ट करा एक भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे दोन स्वातंत्र्योत्तर काळापासून जे अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले त्यांची अंमलबजावणी या यंत्रणेने प्रभावीपणे केली आहे तीन आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे एक कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने ते धोरणांच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहेत म्हणून नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते प्रश्न क्रमांक दोन खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा एक खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देतात दोन सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे माहितीवर पूर्ण नियंत्रण असते तीन एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी नोकरच सांगू शकतात चार धोरणांच्या यशापयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवेत सेवकांवर अवलंबून असतात पाच मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो अधिक सराव कृती उपक्रम एक महाराष्ट्र राज्यातील नामवंत सनदी अधिकाऱ्यांची माहिती मोबाईलच्या माध्यमातून गोळा करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद